प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून आम्ही आज सर्व तालुक्यांमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये तिथले तहसीलदार, तिथले जिल्हाधिकारी यांना निवेदन देतो। आपल्या गोष्टीची कल्पना आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे ओबीसींचं राजकीय आरक्षण होतं ते आता काढून घेतलेलं आहे, आणि त्या विरोधामध्ये आम्ही, विशेष करून सरकारच्या विरोधामध्ये, की ते या सगळ्या आपल्या बाजू मांडायला त्या ठिकाणी कमी पडलं। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असल्यासुद्धा मागासवर्गीय आयोगाची त्यांनी त्या ठिकाणी रचना केली नाही, मागासवर्गीय आयोग नेमला नाही, ज्या तांत्रिक बाजू सांगितल्या होत्या त्या पूर्ण केल्या नाही, आणि त्यामुळे आज एवढा मोठा समाज हा ओबीसी या ठिकाणी असताना राज्यामध्ये त्यांचं राजकीय आरक्षण जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की हा एक प्रकारे ओबीसीचा घात आहे। एकीकडे सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला अशीच पानं पुसलीत, तिथे तांत्रिक बाजू मांडल्या नाहीत, एक वाक्यता या सरकारमध्ये नाही, आणि वारंवार माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे त्यांच्या निदर्शनावर दिलं होतं, तरीसुद्धा कुठलीही तांत्रिक बाजू या सरकारने या ठिकाणी पूर्ण केली नाही, आणि त्यामुळे आज ही परिस्थिती ओबीसी समाजावर या ठिकाणी ओढावलेली आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज राज्यभर हे आंदोलन छेडलेलं आहे। आम्ही अतिशय, आम्हाला कल्पना आहे, कोविड आहे, कोरोना आहे, सर्व नियमाचं पालन करून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना राज्यभर आमचं निवेदन देणार आहोत। अजूनही राज्य सरकारला वेळ आहे, राज्य सरकारने याची वेळीच खबरदारी घ्यावी, काय ज्या तांत्रिक बाजू असतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने अजूनही त्यांनी हालचाल करावी, पण हे जर करणार नसतील तर ओबीसी समाज हा मात्र रस्त्यावर उतरेल, हे सांगण्यासाठी आम्ही आज या कार्यालयावर या ठिकाणी आलेलो आहोत।